तेल्हारा येथे सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने शोकसभा पार पडली. याचे नियोजन टिपू टायगर सेनेच्या वतीने करण्यात आले. तुषार कोंडकर यांच्यावरील गोळीबाराच्या भ्याड हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अकोला जिल्ह्यासह तेल्हारा तालुक्यात शोककळा पसरली. त्यात आज दिवसभर तेल्हारा शहर कडकडीत बंद राहिले. एक शेतकरी सर्वसामान्य अपंगांचा नेता म्हणून अल्पावधीतच सर्वांसमोर परिचित झाले होते. कोणाच्या हाकेच्या आवाजाला समोर येऊन त्यांनी कामे केली. ते प्रेमात बंदच्या व शोकसभेत समोर आले. या शोकसभेचे आयोजन तेल्हारा टावर चौक येथे करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर संजीवनी बिहाडे, भाजप शहर अध्यक्ष ओम श्रीवाल, पवन शर्मा, टिपू टायगर सेनेचे अध्यक्ष मोहसिन शेख प्रहार, जनशक्ती पक्षाचे नेते राजेश खारोडे, विरोधी पक्षनेते मितेश मल, भास्करराव मार्के, सहकार युवा शक्ती संघटना अध्यक्ष रामा फाटकर, पत्रकार पंकज भारसाकळे, पत्रकार आनंद बोदळे इसमोरे, लोकजागर मंच तालुका अध्यक्ष गोपाल दुलमकार, भैया देशमुख, रवींद्र ताथोड, अजहर शहास अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीपर आपले विचार ठेवले. यावेळी सर्वांनी 2 मिनिटांचे मौन पाळून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. विलास बेलाकर, तेल्हारा.